मित्रांनो भारताला स्वातंत्र्य मिळालं 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत इंग्रजांच्या दोखड्यातून मुक्त झाला परंतु स्वातंत्र्याचा आनंद फार काळ भारताला घेता आला. स्वातंत्र्याचा सोहळा साजरा होत असतानाच त्या ठिकाणी देशाची फाळणी झाली त्याचंही दुःख झालं. त्यावेळी झालेल्या भयानक हिंसाचारामुळे भारतीय जनता दुःखी होती आणि या दुःखातच आणखी भर पडली. स्वातंत्र्य सोहळ्यात सहभागी न होता गांधीजी बंगालमधील नवाखाली या ठिकाणी हिंसाचाराचा उसळलेला डोंब शमवण्यासाठी स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता त्या ठिकाणी ते जाऊन त्यांनी तिथे शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. बालमित्रांनो असे हे महात्मा गांधीजी. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर फक्त 6 महिने त्यांना या ठिकाणी आयुष्य मिळालं. 6 महिन्यानंतर 30 जानेवारी 1948 रोजी अत्यंत दुःखद अशी घटना आपल्या भारतामध्ये घडली आणि या दिवशी नथुराम गोडसे याने महात्मा गांधीजींची निर्घृण हत्या केली. अख्खा भारत दुःखाच्या सागरात भरून गेला. स्वातंत्र्याचा आनंद निर्भेळ त्या ठिकाणी भारतीयांना घेता आला नाही. हिंदू मुस्लिम ऐक्यासाठी हिंदू आणि मुस्लिमांचं ऐक्य टिकवण्यासाठी आपले बापूजी महात्मा गांधीजी अहर्निश झटले, आयुष्यभर झटले, शेवटच्या श्वासापर्यंत झटले आणि त्यासाठी त्यांनी आपल्या प्राणांचे मोल दिले. महात्मा गांधीजींना विनम्र अभिवादन.